अजितदादांना मुख्यमंत्री बघायला आम्हाला आवडेल. जनतेची संख्या असली पाहिजे. जनतेची संख्या नाही आहे. जनतेच्या सगळ्या सरकारने विश्वास घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साहेब, पक्षांतर्गत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे का राष्ट्रवादीमध्ये? कारण जयंत पाटील यांची मुदत संपली आणि त्याच्यामुळे काही नवीन जबाबदाऱ्या कोणाला देण्याची? आमच्याकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया सुरू ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेला सगळे मिळून ठरवू. राज्यामध्ये एक असा सुद्धा सुरू आहे की अजितदादांना मुख्यमंत्री बघायला आम्हाला आवडेल. काही राष्ट्रवादीचेच आमदार निलेश लंकेन पासून म्हणत आहेत की असे कोणाला काही हवी आहे. परंतु श्रुती संख्या असली पाहिजे. आज आमच्याकडे संख्या नाही आहे. आम्ही क्रमांक एक पक्ष असतो. आमच्याकडे सगळ्या सरकारने विश्वास घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही आणि त्यामुळे त्याचं भाष्य करणं योग्य असतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.